पापा रड़की आली बघा रड़की। अरे दादा कशाला चिडवतोस यार तिला? काय चाललंय तुझं? तू शांत बस ना, तिला कशा चिडवता? अरे चिडके हे काय तुमच्या लोकांचं? इतर घरात कोणाच माझ्याशी नीट बोलत नाही तर भाजी कशी बोलते? आणि तुम्ही सगळे असे वागायला लागले तर भाजी मी सापतील का माझ्याशी? हे खूप शाळे झालीस, जा घर। बबन टायला सांग चहा ठेव। हे उठना पटकन जाना। ताई अगं ताई दार उघड ना। अगं उघड ना यार, तू माझी ताई आहे ना, ताई उघड ना दरवाजा। पप्पाने सांगितलं चहा बनव। हे तुझ्या हाताला काय का? काय नाही पप्पा। अरे सांगते का? राखी आहे। राखी? राखी ओ पप्पा, राखी आहे ती, आणि तसंही रक्षाबंधन आहे आज, म्हणून तिने बांधली असेल तिच्या हाताला। काय हिला राखी बांधली? अरे राखी बहीण भावाला बांधते, भाऊ बहिणीला नाही बांधत मग। आणि तसंही हिला राखी बांधायला हिला भाऊ तर पाहिजे। चिडके पाणी देच ना। तिथे दादा पाणी तू देतेस का आता का पप्पाला सांगू? ग्लास उचल बघतेस काय? हे काय? आणि तो ग्लास आता नीट धुवून ठेव, आणि सगळं पाणी आहे ना ते सगळं पुसून ठेव। ताई असू दे, सोड, तू दे ना, मी करतो ते पा, तू जेवण बघ। नको राहू दे, मी करेन, पप्पाने बघितलं उगाच मलाच मार भेटेल। तू जा, मी करते, तू जा ना। अगं ताई तू एक काम कर, तू डोळे बंद कर बघ। का? तू कर ना। अरे गप्प बस, मला अभ्यास आहे। अगं सोना तू डोळे बंद कर। ओके उघडा। अरे राखी, पण तू राखी का आणली? तुला माहितीये ना पप्पा ओरडतील। ते का आणि कसं जाऊ दे, तू ही राखी बांधू। आणि ताई ही राखी तुझ्या हातात कशी काय? ही माझ्या मैत्रिणीने मला बांधली आहे, तिला माहितीये ना माझ्याकडे दोन भाऊ असून सुद्धा मी त्यांना राखी नाही बांधू शकत, म्हणून तिने म्हटलं की दे मी तुला बांधते। ते ताई मस्त ना, पण ते जाऊ दे, आता तुझा भाऊ आहे ना, मग ही राखी तुम्हाला नको।
खरंच ओरडते. ताई भान गं मी आहे ना, तू कशाला घाबरतेस? माझ्यामुळे तुला सुद्धा हे ओरडा पडेल. काहीच होणार नाही, तू मला मान. चल की हो. पप्पा या बघा यांचं काय चाललंय. काय काय झालंय? काय नाही पप्पा. तुला मी सांगितलं ना हे तुझे सगळे भाऊ नाही म्हणून. चल अगं पप्पा. चल पप्पा ना, पप्पा नका ना. चल बाय. पप्पा मला बाहेर नका काढू पप्पा. ती बॅट दे बाबा, बॅट दे. आला मोठ ताईचा लाडका, दे लवकर. सुम्या, ए सुम्या, अरे चक्कर असं का वाटते रे? ओ पप्पा जाओ, मला खेळायला जायचंय. मध्ये चाल ती गुळी तर घेऊन ये मला. हो जाओ, मला जाऊ दे. अगं काही नको, त्या झाले खेळायला. तू काय मरत नाहीस पप्पा? बघितलं ना, आजपर्यंत जिला तुम्ही कधी नावाने सुद्धा आवाज नाही दिला. तिला तिला कधी तुम्ही विचारलं का कि बा कसं वाटते ग, कॉलेजला जायला चांगलं वाटते ना? कोणी त्रास तर नाही ना दे? आई नसताना सुद्धा तिने कसं दिवस काढलेत ना ते मलाच माहितीये. काम करता करता रडत बसायची, मला सुद्धा बोलायची की काय रे छोटू, मी अशी काय चूक केली रे की मला असं राहायला लागते? किती काय केलं तरी मलाच ऐकायला लागते. असं वाटते की जाऊन जीव देऊ की काय, पण फक्त आपल्या खातीर ती अशी थांबायची. घरात आई आणि बहीण नसते ना, तेव्हा ते फक्त त्या बहिणीलाच समजते. जेव्हा पण तुम्हाला काही लागलं ना, काय पाहिजे असलं तर फक्त तिनेच काळजी घेतली सगळी. पण तुम्ही कधी तिला विचारलं का कि बा तुला कसं वाटतंय का? कधीच नाही विचारलं. पप्पा, ही तुमच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे ना, मग तरी सुद्धा तुम्ही असं कसं वागू शकता तिच्याशी? आणि पप्पा, भलेही ती सावत्र असली तरी बहीणच आहे ना. पप्पा, आता तरी समजून घ्या ना तिला. शिजा बाळा, तुला कुठे जायची गरज नाही, खरंच बसू चुकलं. आजकाल सख्खे भाऊ बहीण जेवढं प्रेम करत नाही त्यापेक्षा तू जास्त प्रेम नाही केलंस. खरं बाळा, तू कुठेही जाऊ नकोस. तू माझी मुलगी असूनही तुला मी सांभाळ नाही घेतलं. बाळा, तुझ्या भावाला तुझ्यापासून मी दूर ठेवलं. सुजा बाळा, माझी सख्खी बहीण श्रीमंतीच्या गर्तेत एवढी गुंतून गेली आहे की तिचा भाऊ मेला की जिवंत आहे हेही पाहायला त्याला वेळ नाही. आणि ती माझी मुलगी असून तुला मात्र मी कधी सांभाळलं नाही, कधी समजून नाही घेतो. खरं माफ कर बाळा, ज्याला बहीण नसेल ना त्याला कसं वाटत असेल ते आज मला समजलं. ताई, तुला कुठेही काळजी करत नाही, निकडे बॅग बस बघू तू. सुजा बाळा, मला खरं माफ कर. पप्पा, माफी मागायची गरज नाही हो, तुम्ही फक्त मला प्रेमाने सुजा म्हणता ना तेच माझ्यासाठी खूप आहे. माझी कसलीच अपेक्षा नाहीये तुमच्याकडनं. मला नवीन कपडे नको, मला काही गिफ्ट पण नको, मला फक्त माझ्या दोन भावांचं आणि तुमचं प्रेम हवंय. मला फक्त तेवढंच हवे बाप्पा. सुजा बाळा,
शांत हो सुम्या। अरे अरे आज रक्षाबंधन आहे ना, त्याची तयारी करा भाऊ याच दिवसाला। छोटा म्हणजे का वाचला का तू ते माझा काम झाला। आज खऱ्या अर्थानं माझं घर रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर एकत्र आलं। रक्षाबंधनाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अगर तुम्हाला ही कथा रक्षा खऱ्या बंधनाची आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा। जय हिंद जय महाराष्ट्र।